ब्रॉट टू यू बाय वी गार्ड। निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून जळगाव लोकसभा असेल, रावेर लोकसभा असेल, याच्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उठते आपल्याला माहित आहे। आणि म्हणून आज नंदुरबारला मोदींची सभा आहे, धुळ्याला परवा अमित भाई त्या ठिकाणी येत आहेत, गडकरी साहेब या ठिकाणी आहेत, मुख्यमंत्री मोदींच्या दोन सभा अरिज जिल्ह्यामध्ये झाल्यात, उद्या सुद्धा एक सभा होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून तशीच सभा गडकरी साहेबांची सुद्धा जळगाव शहरामध्ये प्रचाराची या ठिकाणी होणार। काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा आमच्या सोबत या असं आवाहन मोदीजींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केलंय नंदुरबारच्या सभेत। चांगलं आहे ना, खरं आहे ना। आता काँग्रेसमध्ये राहिलेलं काय, आज आपण सर्व रिपोर्ट जरी बघितले देशभरातले सगळ्याच एजन्सीचे, तर 45 ते 50 दरम्यानच जागा त्यांना दाखवत आहेत। आणि म्हणून तिकडे जाण्यापेक्षा त्यांनी प्रमुख राष्ट्रीय प्रवाहामध्ये या ठिकाणी यावं असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश असेल। आणि म्हणून मला वाटतं मोदीजी जसं म्हणाले आहेत, उनका बैकअप सिर्फ कलता और हमारा चांता, हमारा नेता कैसा हो जो नॉनस्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात, वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काय त्यांनी म्हटलेलं आहे की बा ईडी शिवाय मागे लागणार नाही असं पद प्रतिज्ञापत्र देणार होते की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर तुम्ही आरोप करा, तुमच्या मागे ईडी शिवाय लागणार नाही असं प्रतिज्ञापत्र। इतक्या दिवसांनी का सुचलं त्यांना, मला वाटतं त्यांना जेलच्या बाहेरून बरेच दिवस झालेत आणि निवडणुकीच्या दिवशीच का सुचलं त्यांना अशा। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या फेकम फाक आहे, काहीतरी बोलायचं, काहीतरी भंपकबाजी करायची म्हणून असे आरोप ते करतायत। जर त्यांना इतकं गंभीर जर विषय होता आणि त्यांना जर इतकं सांगितलेलं होतं आणि ते एक इतके एकनिष्ठ पवारसाहेबांचे आहेत, तर त्यांनी आधीच सांगायला पाहिजे होतं बाहेर पडल्याबरोबर, इतका उशीर का सुटलं त्यांना शहाणपण। आणि म्हणून काहीतरी डोक्यात कल्पना आणायच्या, निवडणुकीच्या वेळी काहीतरी भंपकबाजी करायची, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा, असाच हा प्रकार आहे। आता साहेब म्हणा तुम्ही 4 जूनची वाट बघा, कोण अस्वस्थ होतो आणि कोण स्वस्थ होतो आपल्याला कळेल, त्याच्यासाठी तुम्ही आतापासून कशाला भविष्यवाणी करतात, घोडा मैदान समोर आहे। 4 जूनला निकाल येतील त्यावेळेला तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या की कोण अस्वस्थ झालं आणि कोण स्वस्थ झालं म्हणून। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। मला वाटतं ते म्हणतात हे जिल्ह्यावरचं संकट आहे, हे संकट मोचक कसले आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्यावर काय संकट येईल त्याची चिंता करा, कारण तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात, तुमच्या अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय पण म्हटले देवेंद्र त्या दिवशी की आम्ही त्याचा या ठिकाणी बोलू शकत नाही, पण आपले पराक्रम आहेत, आपलं तिकीट का कापलं गेलं याचा आपण विचार करा ना, अंतर्मुख होऊन जरा थोडा। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की आता संकट कोणावर आहे, जळगाववर आहे, जिल्ह्यावर आहे का ते आपल्यावर येणार आहे हे आपण जरा बघा। आता काय ते खूप मोठे नेते आहेत, राष्ट्रीय नेते झालेले आहेत, ते त्यांना आवडेल तर जाऊ दे त्यांना जेलमध्ये। नाही, त्यांनी जे म्हटलं की जळगाव जिल्ह्यावरचं संकट आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की त्याचं जळगाव जिल्ह्याचं संकट मला माहीत नाही, पण आपल्यावरही अनेक संकट येणार आहेत, कारण बाकी गोष्टी तर गप्पोसट करणार नाही, पण आहेत काही गोष्टी। आता उद्धव ठाकरेंची मती मरत चाललेली आहे, त्याची बुद्धीच मरत चालली मला असं वाटतंय। आणि म्हणून ते मोदीजींवर वाटेल तसे बेछूट बोलतायत, वाटेल तसं वक्तव्य करतायत। मला वाटतं की त्यांना आता लोक सिरियसली घेत नाहीत, कारण दिवसेंदिवस काहीतरी बोलायचं आहे, आपण प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून वाटेल तसे। आता मोदीजींबद्दल त्यांनी असं बोलावं म्हणजे खरं दुर्दैवच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना खरं म्हणजे आता ते नेते आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलावं, पण ते ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतायत ते बघून असं वाटतंय की ते खरंच त्याचं मानसिक तो ढळत चाललेलं आहे आता सध्या। आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करता, उद्धव ठाकरे वायकरांनी त्यांच्या मनातले कष्ट व्यक्त केलेले आहे, त्यांनी म्हटलं होतं की माझ्याजवळ दोनच पर्याय होते, एक तर जेलमध्ये जा किंवा पक्ष बदल, पत्नी अशी नीतीने पण आणून त्यामुळे मला पक्ष बदल करावा लागला।
नाही मला काही माहिती त्याबद्दल ते काय म्हणाले काय नाही मी काय ऐकलं नाही. नाशिकमध्ये जो वाद सुरू आहे सुहास कांद्याने छगन भुजबळांमध्ये वाद सुरू आहे त्यांनी म्हटले सुहास कांद्यांनी की छगन भुजबळ जे आहेत ते तिंडोरीमध्ये तुतारीचा प्रचार करतायत असे फोटो पण त्यांनी दाखवले आणि याच्यावरून आता छगन भुजबळांनी कांद्यांना म्हटले की आधीच कांद्यांचे प्रश्न बिकट झाला आहे अजून दुसऱ्या कांद्यांनी भाजपची कोणी करू नये असं म्हटलं. नाही मला वाटतं की भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहेत. मी परवा 2 तास 3 दिवसापूर्वी नाशिकला गेलो होतो 2-2.5 तास आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. भुजबळ साहेब संपूर्णपणे महायुतीचंच काम करतायत. काही ठिकाणी जुने फोटो असतील काही गैरसमज कांद्याचा सुवास्त झाला असेल निश्चित. परवा 13 तारीख झाल्यानंतर मी सुद्धा नाशिकमध्येच 4-5 दिवस मुक्कामी आहे दिंडोरीमध्ये आहे त्यावेळेला या बाबतीमध्ये आपण दोघांना समोरसमोर बसू आणि या बाबतीमध्ये एक वाक्य तर सगळ्यांमध्ये करू पण आमची प्रामाणिक इच्छा आहे महायुतीमध्ये कुणीही अशी गडबड करणार नाही. भुजबळ साहेबांच्या बाबतीत तर काही प्रश्नच येत नाही. काहीतरी गैरसमज सुहास कांद्याचा झाला असेल मला वाटतं मी भुजबळ साहेबांशीही बोलतो सुहास कांद्यांनाही बोलतो त्यातून स्पष्टता येईल. ठीक आहे आता कोर्टाचा निकाल आहे कोर्टाने जर निकाल दिलेला असेल तर त्याला आपण काय चॅलेंज करणार. जरांगे पाटील असं म्हणतात की मराठा विरोधी भूमिका मोदींनी घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात मुक्काम करावा लागतो. आता मला वाटतं मोदीजींचे भाषण सभा सर्व देशभर चाललेले आहेत ते काही फक्त महाराष्ट्रात मुक्कामी नाही आहेत. जरांगे पाटील आता स्वतःला असं म्हणून घेत असेल माझ्यामुळे होत आहे आणि माझ्यामुळे सभा घेत आहेत तर ठीक आहे त्याने ते मोठं पण घ्यावं पण मला असं वाटतं की तसा कुठलाही विषय या ठिकाणी नाही आहे. मोदींच्या सभा संपूर्ण देशभर चाललेल्या आहेत आपणच बघतात त्यांचं शेड्यूल प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या सभा झाल्या आहेत एका दिवसात 3-3 सभा ते त्या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे असा विषय कुठे असल्याचा दुरान्वय संबंध नाही. राजीनामा दिला ठाकरे गटाचा आपल्या संपर्कात असल्याची चर्चा झालेली नाही. दादांचं माझंही बोलणं झालेलं आहे. दादांनी आता दादा आज उद्यामध्ये मुंबईने या ठिकाणी जळगावला येतील आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आता मोदीजींच्या पाठीशी मी या ठिकाणी राहील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहील आम्हाला मदतही ते करणार आहेत आणि मला वाटतं ते उद्या प्रेस घेऊन मला असं वाटतं की माझं जे बोलणं झालंय ते आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट करतील. नाही मी ते आज सांगू शकत नाही पण निश्चित त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे त्यांचा सपोर्ट आम्हाला आहे आमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. जाऊ दे त्याचा आता काय तो संजय राऊत संजय राऊत बद्दल बोलावं का आता आपण कोणावर. ठीक आहे कायदेशीर विषय हा जो काय असेल तो होत राहील. नवनीत राणांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणजे ओबीसींना सगळ्या काही बोलण्याचा अधिकार आहे आणि नवनीत राणा बोलल्यात तर त्यांना कुठलाही अधिकार नाही किंवा गुन्हा दाखल होईल तर हे बरोबर नाही. ते ओबीसी म्हणतात 15 मिनिटांमध्ये मी काय करतो बघून घ्या तुम्हाला दाखवून देतो अशी उघड धमकी आम्हाला देतोय पण त्याला उत्तर द्यायचं नाही आम्ही आणि म्हणून मला असं वाटतं की हा कायदेशीर विषय तो कोर्टामध्ये आम्ही लढू. नितीन गडकरी सभा कशाबद्दल मग त्यांनी प्रयत्न केला पाहिजे इंडिया इकडे इतका वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी मतदारांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे त्यांना आपण विनंती केली पाहिजे त्यांची मन धरणी केली पाहिजे तिकडे जाऊन काय होणार आहे. ही जबाबदारी आपली आहे लोकप्रतिनिधीची पक्षांची जबाबदारी आहे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.